इयत्ता पहिली, विषय मराठी, बालभारती। व्हिडिओ निर्मिती श्रीमती इंगळे SB, नगरपालिका शाळा नंबर 6, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। मुलांनो, आज आपण आपल्याच बालभारती पुस्तकातील घटक माझे खेळ हा अभ्यासणार आहोत। मुलांनो, तुम्हाला विविध प्रकारचे खेळ खेळायला खूप आवडतात। आज याच खेळांविषयी आपण माहिती बघणार आहोत। हा आहे विटी दांडूचा खेळ। यामध्ये विटी आणि दांडू यांचा वापर केला जातो। हा खेळ साधारण मैदानावर खेळला जातो। दांडूच्या साह्याने विटी लांब टोलवली जाते व इतर मुलांनी ती विटी आणून गोल खड्ड्यापाशी आणायची असते। हा आहे आंधळी कोशंबीर हा खेळ। हाही खेळ मैदानावर खेळला जातो। एका मुलाच्या डोळ्याला रुमालाची पट्टी बांधली जाते व त्याने इतर मुलांना पकडायचे असते। इतर मुले त्यापासून लांब पळतात व शक्यतो पकडून दिले जात नाही, पण तरीही रुमाल बांधलेला मुलगा ज्याला पकडतो त्या मुलावर पुढील राज्य येते। हा आहे कॅरम बोर्डचा खेळ। हाही पैठा खेळ आहे। या कॅरम बोर्ड या खेळामध्ये चार मुलांचा सहभाग असतो। कॅरम बोर्डमध्ये काळ्या आणि सफेद अशा दोन प्रकारच्या कवड्यांचा समावेश असतो। टायगरच्या साह्याने तुम्हाला दिलेल्या कवड्या चार कोपऱ्यावर असणाऱ्या कोणत्याही गोलामध्ये घालायच्या असतात। जेवढ्या कवड्या जातील तेवढ्या कवड्या आपल्या जवळ असतात। हा आहे सापशिडीचा खेळ। हाही पैठा खेळ आहे। यामध्येही चार मुलांचा सहभाग असतो। सापशिडीच्या पटावर साप असलेले चित्र आणि अंकांचा समावेश असतो। डायच्या साह्याने हा खेळ खेळला जातो। हा आहे लगोरीचा खेळ। लगोरीचा खेळ हाही मैदानावर खेळला जातो। चेंडूच्या साह्याने दिलेल्या ठिकऱ्या किंवा फरशीचे तुकडे हे पाडायचे असतात व इतर मुलांनी ते तुकडे लवकर रचायचे असतात। बॉल फेकणारा मुलगा त्यांना पकडायचा प्रयत्न करतो। जो मुलगा पकडला जातो तो बाद होतो व त्याच्यावर राज्य येते। हाही एक मैदानी खेळ आहे। घरचा अभ्यास, तुम्हाला माहिती असलेल्या खेळांची नावे सांगा। धन्यवाद।